आणि महापुरुषांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आज पुणे बंद पुकारण्यात आला होता, ज्याला पुणेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. या बंदमध्ये वेगवेगळ्या सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या. त्यासोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा या बंदमध्ये आपला सहभाग नोंदवला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील आणि इतर काहींनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला होता. या बंदमध्ये भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांची उपस्थिती राहिली आणि कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. या बंदला पुण्यामधील सर्व व्यापारी संघटना, वाहतूक संघटना, गणेशोत्सव मंडळ या सगळ्यांकडून पाठिंबा मिळाला. दुपारी 3 वाजेपर्यंत पुण्यामधील सर्व बाजारपेठा बंद राहिल्या. आणि आजच्या या पुणे बंदवर उदयनराजे भोसले, अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात बघूया. आज दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की काय फुटकळ, काय तुटपुंजे, विकृत असे जे लोक आहेत, जे कारण नसताना विधानं करतात आणि त्यांच्यामुळं ज्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांनी एवढं सगळं आयुष्य वेचलं, एवढं योगदान दिलं, आज त्यांचा सन्मान होण्याकरता किंवा त्यांचा सन्मान झाला पाहिजे हे सांगण्याची आज वेळ आमच्यावर आणि आपल्या सगळ्यांवर येऊन ठेपलेली आहे. ह्याच्यापेक्षा मोठी शोकांतिका असू शकत नाही असं मी समजतो. सगळ्यांना आव्हान करण्यात आलेलं होतं. हा पक्षीय मोर्चा नव्हता. हा ज्या प्रकारची बेताल वक्तव्य, ज्याचा उल्लेख आम्ही 17 तारखेच्या करता मुंबईमध्ये करतो त्याच विषयावर, पण त्यांनी सेपरेट आज 13 तारखेला तो मोर्चा काढला आणि पुणे बंदचं आवाहन केलं आणि पुणेकरांनी त्याला चांगला प्रतिसाद. आपण बघत असाल एकंदर जे महाराष्ट्रात गेल्या 3-4 महिन्यामध्ये होत आहे, 5 प्रकल्प आपल्या राज्यातून निघून गेलेले आहेत. निवडणुकीसाठी ते प्रकल्प दुसऱ्या राज्यात पाठवले गेले होते. तसंच आता कर्नाटकाची निवडणूक येते, तिकडचे मुख्यमंत्री देखील अग्रेसिव्ह झालेत, पण आपल्या घटनाबाहेर सरकारचं कुठेच आवाज ऐकू येत नाही आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एकंदर जर आपण बघत असाल तर अनेक वेगळ्या सत्ताधाऱ्यांकडून आपले महापुरुषांचे जे अपमान सुरू आहेत, लोकांमध्ये राग प्रचंड आहे. आजचा जो बंद आहे तो उत्स्फूर्तपणे झालेला आहे. आपण बघतोय की लोकांची त्याला साथ आहे आणि हा राग कुठेतरी लोकांमध्ये दिसत आहे. जे पडसाद वेगळ्या ठिकाणी येत आहेत, उमटत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.